गोंदिया जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी खासदार आमदार यांना निवेदन देऊन पेन्शन लागू करा, जुन्या पेन्शन कर्मचाऱ्यांनाही पेन्शन लागू करा या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. सरचिटणीस लीलाधर पाथोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी MC चुरहे, चिटणीस लीलाधर पाथोडे, PG सहारे, कमलेश बिसेन, वीरेंद्र कात्रे, प्रकाश ब्राह्मणकर, संजय कडक, मीनाक्षी बिसेन आदी अधिकारी प्रमुख उपस्थित होते. समितीच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मागणीसाठी, आपल्या पेन्शनच्या मागणीसाठी आपण बाईक रॅली काढत आहोत. मित्रांनो, 21 ऑगस्ट 2022 रोजी नाशिक इथे मध्यवर्ती संघटनेच्या सभेमध्ये आपण एक ठराव घेतलेला आहे की पेन्शनसाठी अनेक वर्ष आपण लढाई करतो आहे, परंतु सरकार काही त्याच्यामध्ये दाद देत नाही. मागे 3 दिवसाचा संप केला, 1 नंबरला आपली मागणी होती पेन्शन. 2 दिवसाचा संप केला, मागणी होती पेन्शन. अनेक संघटना पेन्शन हक्क संघटनेसह अनेक संघटना सर्व पेन्शनसाठी लढा करत आहेत. त्यामध्ये काय झालं होतं, आपले अर्थराज्यमंत्री समूहराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती, अभ्यासगट समिती नियुक्त करण्यात आलेली होती आणि शासनाने सांगितली की अभ्यासगट समिती आपल्याला जो निर्णय देईल, रिपोर्ट देईल, त्याच्यावर अवलंबून आहे, तुम्ही संप मागे घ्या. आपण सरकारवर विश्वास ठेवला आणि त्यावेळेसचा संप मागे घेतला. जवळजवळ 2-3 वर्षाचा कालावधी लोटला, त्याच्यावर कुठली कृती नाही आणि पेन्शनबाबत कुठलंही नियोजन नाही. त्यातच आता राजस्थान, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, गोवा आणि काल परवाला पंजाब या राज्यांनी जुनी पेन्शन योजना मंजूर केली आहे. मग महाराष्ट्र आपलं प्रगत राज्य आहे, पुरोगामी विचाराचे राज्य आहे. आपल्या राज्यात आपल्या आमच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन का नाही? आणि आता पेन्शन मिळवल्याशिवाय आपण मागे हटणार नाही हा निर्धार मध्यवर्ती संघटनेच्या बैठकमध्ये झाला आहे. त्यातच आपण पहिलं टोकन सर्व संघटना ज्याप्रमाणे मित्रांनो 1977 मध्ये 54 दिवसाचा संप केला, त्याप्रमाणे सर्व संघटना आपले हेवे दावे बाजूला ठेवून पेन्शनसाठी आता एकत्र याच व्यासपीठावर, कारण आपण जी लढाई जिंकली ती मध्यवर्ती संघटनेच्या एकमेव याच व्यासपीठावर जिंकलेली आहे, लक्षात घ्या. 54 दिवसाचा संप तेव्हा रैलीमधून इशारा देतो आहे आम्हाला, आमची पेन्शन ही रैली झाल्यानंतर काय तो निर्णय घ्या, अदरवाईज आज त्या सभेतून आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण बेमुदत संप केल्याशिवाय पूर्ण शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, नियुक्त, नगरपालिका, महानगरपालिका पूर्ण प्रशासन ठप्प करू, पूर्ण महाराष्ट्र राज्य ठप्प करू हा इशारा आपण एकनाथ शिंदे या मुख्यमंत्री साहेबांना देत आहोत. आज त्यासाठीच आपला कर्मचारी वर्ग पेटून उठलाय, या लोकांनी कर्मचाऱ्यांची पेन्शन हिरावून घेतली. अगर इस देश में कुछ सरकारें जो है वो पेंशन अगर दे रही, ये क्यों नहीं दे पा रहे? सारे खर्चों के लिए इनके पास समय है, बड़ी बड़ी इमारतें बनाने के समय इनके पास, बड़े बड़े पुतले बनाने के समय, लेकिन आदमी के अधिकारों के लिए समय नहीं. इसलिए मेरा ऐसा कहना है आप इस बात का चिंतन कीजिए, तुम अकेले नहीं हो, तुम्हारा पूरा परिवार है और हम मात्र शिक्षक ही नहीं, इसमें तमाम लोग हमारे साथ. पेंशन हमारा अधिकार है और पेंशन है बुढ़ापे की लकड़ी है, पेंशन है तो हम जिंदा है. अगर पेंशन नहीं होगी तो आज के तारीख में हम अलवादे देख रहे हैं, कब लात मार के निकाल के फेंकते हैं. इसलिए पेंशन हमारा अधिकार है, पेंशन हमारा जज्बा है, पेंशन संवैधानिक अधिकार है.